सोलापूर जिल्ह्याच्या कोरोना रुग्णसंख्येची दहा हजारांकडे वाटचाल सुरू आहे सोलापूर शहरात सध्या संसर्ग कमी होतोय तर ग्रामीण भागामध्ये सध्या संसर्ग वाढल्याचं चित्र बघायला मिळतं आहे कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण सोलापूर शहरात कमी तर ग्रामीण भागात वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतंय ग्रामीणमध्ये आत्तापर्यंत तीस हजार सत्तेचाळीस चाचण्या झाल्या आहेत त्यापैकी एकोणतीस हजार नऊशे पस्तीस जणांचे अहवाल आले असून एकशे बारा अहवाल प्रलंबित आहेत त्यापैकी पंचवीस हजार आठशे बेचाळीस निगेटिव्ह तर चार हजार त्र्याण्णव पॉझिटिव्ह आहेत सोमवारी शहर आणि ग्रामीणमधील मधून मिळून एकशे बासष्ट जण बरे होऊन घरी गेले आहेत सोलापूर जिल्ह्यात सोमवारी एकशे त्र्याण्णव रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही नऊ हजार दोनशे चाळीस इतकी झाली असून मृत्यूचा आकडा हा चारशे सत्त्याऐंशीवर वर गेला आहे महापालिका आरोग्य विभागाकडे सोमवारी सातशे अहवाल सातशे अकरा अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सहाशे एकोणसत्तर निगेटिव्ह तर तेवीस पुरुष व एकोणीस महिला अशा प्रकारे बेचाळीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला है। आत्ता आहे आरोग्य विभागाने शहरात आत्तापर्यंत छत्तीस हजार चारशे एक सदोतीस संशयितांच्या चाचण्या केल्या आहेत त्यामध्ये छत्तीस हजार एकशे एकोणीस जणांचे अहवाल प्राप्त झाले असून तीस हजार नऊशे त्र्याहत्तर तर जण निगेटिव तर पाच हजार एकशे सत्तेचाळीस जण पॉझिटिव्ह आले आहेत विजापूर रोडवरील सयपूल भागात राहणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्धाचा दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मृत्यू झाला आहे त्यांना अठ्ठावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात अनिता नगरामध्ये राहणाऱ्या पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजता खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे त्यांना तीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जिल्हा आरोग्य विभागाकडे एक हजार वीस अहवाल प्राप्त झाले आहेत यामध्ये आठशे एकोणसत्तर जण निगेटिव्ह तर अष्ट्याहत्तर पुरुष व त्र्याहत्तर महिला असे एक एकशे एकावन्न जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पाच पुरुष व तीन महिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे यामध्ये दक्षिण सोलापुरातील लिंबू चिंचोळी येथील पासष्ट वर्षीय व्यक्ती पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सत्तर वर्षाची वृद्धा तर उत्तर सोलापूर नानजे येथील ऐंशी वर्षाची आजी तसेच वडाळा येथील अठ्ठेचाळीस वर्षाची व्यक्ती अक्कलकोटमधील इंद्रानगरात राहणारे ऐंशी वर्षीय आजोबा करमाळा येथील फंडगलीत राहणारे पंच्याऐंशी पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाचा समावेश आहे माडव तालुक्यातील लवळ येथील सत्तर वर्षाच्या वृद्धाच्याही बारशीमध्ये खाजगी रुग्णालयादरम रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे सोमवारी एका दिवसात चौसष्ट रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्याखालोखाल पंढरपूर तालुक्यात पंचवीस माडा तालुक्यात एकवीस तर मार्शिळ सांगोला तालुक्यात प्रत्येकी आठ करमाळामध्ये नऊ अक्कलकोट दक्षिण सोलापुरात प्रत्येकी चार मंगळवेढा मोहोळमध्ये तीन आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये दोन रुग्ण आढळले आहेत